नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत फोटोकेमिस्ट्रीमधल्या दोन लॉजविषयी त्यामधील पहिला जो लॉ आहे त्याचं नाव आहे ग्रोथस ड्रॅपर लॉ मित्रांनो ग्रोथस ड्रॅपर लॉ हा केमिस्ट्रीमधला पहिला लॉ आहे जो सगळ्यात पहिले त्या ठिकाणी मांडण्यात आला होता आ, तर ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात विच इज द फर्स्ट लॉ ऑफ फोटो केमिस्ट्री आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन राहतील लॅम्बर्ट्स लॉ बियर्स लॉ देन काइन्स्टाईन लॉ आणि ग्रोथस ड्रॅपर लॉ तर त्याचा ॲन्सर राहील ग्रोथस ड्रॅपर लॉ सो फर्स्ट लॉ ऑफ फोटो केमिस्ट्री इज द ग्रोथस ड्रॅपर लॉ मग आता हा ग्रोथस ड्रॅपर लॉचं स्टेटमेंट काय असणार आहे हे आपण बघूया अकॉर्डिंग टू धीस लॉ ओनली डॅट रेडिएशन्स विच आर ॲब्झॉर्ड बाय रिॲक्टिंग सबस्टन्स ऑर सबस्ट सिस्टीम कॅन बी इफेक्टिव्ह इन प्रोड्युसिंग केमिकल चेंज म्हणजे ह्या ग्रोथस ड्रॅपर लॉने असं सांगितलं की uh, जर एखाद्या रिॲक्टंटवर uh, जर समजा आपण फोटॉन इन्सिडंट केला किंवा लाईट इन्सिडंट केला तर तो लाईट जर त्याने ॲब्झॉर्ब केला तरच त्या ठिकाणी केमिकल चेंज होईल आणि प्रोडक्ट फॉर्म होईल जर समजा त्याने तो लाईट ॲब्झॉर्ब केला नाही किंवा त्या रिॲक्टरने किंवा त्या सिस्टीमने जर त्या ठिकाणी इन्सिडंट केलेला लाईट जर ॲब्झॉर्ब केला नाही आणि तो लाईट जर कम्प्लिटली रिफ्लेक्ट झाला किंवा ट्रान्समिट झाला तर त्या ठिकाणी केमिकल चेंज होणार नाही किंवा प्रोडक्ट फॉर्म होणार नाही इथे आपण बघू शकता की आ, दोन रिॲक्टंट आहेत आर वन अँड आर टू तर याच्यावरती ज्यावेळेस आपण फोटॉन इन्सिडंट करू त्यावेळेस जर समजा ह्या आर वन आणि आर टू या दोघांनी जर समजा फोटॉन ॲब्झॉर्ब केला आर वन आणि आर टूने तर त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होईल म्हणजेच केमिकल चेंज होईल पण जर समजा ह्या आर वन आणि आर टूने हा जो इन्सिडंट केलेला लाईट आहे हा जर समजा ॲब्झॉर्ब केला नाही आणि त्याऐवजी तो लाईट जर समजा रिफ्लेक्ट झाला असेल किंवा ट्रान्समिट झाला असेल तर त्या ठिकाणी केमिकल चेंज होणार नाही आणि प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होणार नाही याला म्हणायचं ग्रोथस ड्रॅपर लॉ तर परत एकदा स्टेटमेंट बघा की अकॉर्डिंग टू धीस लॉ Only दॅट रेडिएशन्स विच आर absorbed बाय रिॲक्टिंग substance or सिस्टीम कॅन बी effective इन producing केमिकल चेंज म्हणजेच जे रिॲक्टंट इन्सिडंट केलेला लाईट ॲब्झॉर्ब करतील असेच रिॲक्टंट त्या ठिकाणी केमिकल चेंज करतील किंवा प्रोडक्ट फॉर्म करतील आणि जे रिॲक्टंट इन्सिडंट केलेला लाईट ॲब्झॉर्ब करणार नाही किंवा रिफ्लेक्ट करतील किंवा ट्रान्समिट करतील ते केमिकल चेंज करणार नाही किंवा प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होणार नाही याचं मॅथेमॅटिकल इक्वेशन काय येईल आय ॲबॉर्बन्स इक्वल्स टू आय झिरो किंवा आय नॉट मायनस आय टी म्हणजे ॲब्झॉर्बन्सची जी इंटेन्सिटी आहे ती जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आय नॉट मायनस आय टी जर आपण केलं आय नॉट म्हणजे जो लाईट आपण इन्सिडंट करणार आहे त्या लाईटमधून जर ट्रान्समिटेड लाईट आपण त्या ठिकाणी जर घेतला तर आपल्याला त्या रिॲक्टरनी किती इंटेन्सिटीचा लाईट ॲब्झॉर्ब केला ते आपल्याला फाइंड आउट करता येईल तर या ठिकाणी आय नॉट मीन्स किंवा आय झिरो मीन्स इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट आय स्मॉल टी इज द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट अँड आय ॲब्झॉर्बन्स इज इक्वल्स टू द इंटेन्सिटी ऑफ ॲब्झॉर्ब लाईट तर अशा पद्धतीने हा आ, फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री याला आपण ग्रॉथस ड्रॅपर लॉ म्हणतो तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जर क्वेश्चन्स विचारले तर हे स्टेटमेंट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी रिॲक्टंट लाईट ॲब्झॉर्ब करेल त्या ठिकाणी केमिकल चेंज होईल आणि जर त्या रिॲक्टरने लाईट ॲब्झॉर्ब न करता रिफ्लेक्ट किंवा ट्रान्समिट केला तर त्या ठिकाणी केमिकल चेंज होणार नाही आणि हे मॅथमॅटिकल इक्वेशनसुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ग्रोथस ड्रॅपर लॉच यानंतर आपण बघूया सर्वात महत्त्वाचा लॉ ज्याचं नाव आहे स्टार्क आइनस्टाईन लॉ हा सेकंड लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री म्हणजे याच्यावरती सुद्धा एम सी क्यू येऊ शकतो विच इज द सेकंड लॉ ऑफ फोटो केमिस्ट्री आणि त्याचा आन्सर असणार आहे स्टार्क आइनस्टाईन लॉ स्टार्क आणि आयन्स्टाईन ह्या दोन सायंटिस्टने मिळून या ठिकाणी हा लॉ डिफाईन केला आहे ह्या लॉचं जे स्टेटमेंट आहे हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि महत्त्वाचा लॉ आहे फोटोकेमिस्ट्रीमधला याचं स्टेटमेंट असं सांगते की इन अ फोटोकेमिकल रिॲक्शन वन क्वांटम ऑफ रेडिएशन ऑर एनर्जी ॲब्झॉर्ब बाय अ मॉलिक्यूल ॲक्टिवेट्स वन मॉलिक्यूल म्हणजेच फोटोकेमिकल रिॲक्शन होण्यासाठी काय होतं की एक मॉलिक्यूल जो आहे एक क्वांटम एवढी एनर्जी किंवा रेडिएशन त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करतो आणि एका मॉलिक्यूलला त्या ठिकाणी ॲक्टिवेट करतो म्हणजे वन फोटॉन वन मॉलिक्यूलला त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करणार आता फोटॉन जो आहे तो आपण लिहितो यच न्यूमध्ये एच न्यू मीन्स दॅट इज वन फोटॉन तर एच न्यू हा वन फोटॉन झाला तर एक फोटॉन जो आहे तो एका मॉलिक्यूलला त्या ठिकाणी काय करतो ॲक्टिवेट करतो हे सिंपल लॉ uh, आहे स्टारकाइन्स्टाईनचा की वन मॉलिक्यूल ॲक् वन फोटॉन ॲक्टिवेट्स वन मॉलिक्यूल ठीक आहे आता uh, याचं जे इक्वेशन आहे ते आपण कशा पद्धतीने त्याला एक्सप्लेन करू शकतो आपल्याला प्लँक्स इक्वेशन माहिती आहे प्लँक्स इक्वेशन म्हणजेच दॅट इज डेल्टा ई इक्वल्स टू एच न्यू ठीक आहे एच न्यू इज द एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट न्यू इज द फ्रिक्वेन्सी आणि डेल्टा ई ही एनर्जी आहे आणि आणि बट एनर्जी ॲब्झॉर्ब पर मॉलिक्यूल और पर मोल इज ऑप्टेंड बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बाय ॲवोगॅद्रोज नंबर आणि ज्या आपण ह्या इक्वेशनला ॲवोगॅद्रोज नंबरने मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला वन आइन्स्टाइन एवढी एनर्जी मिळणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी जो आपण कॅपिटल यन दाखवला आहे धिस कॅपिटल ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे दॅट इज सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रेस टू पॉवर ट्वेंटी थ्री इक्वल्स टू काय असते वन मोल म्हणजे वन मोल इज इक्वस टू वन मोल एच न्यू इक्वल्स टू वन आइन्स्टाइन म्हणजेच वन आइन्स्टाइन इज इक्वल्स टू यन एच सी बाय लॅमडा आता या ठिकाणी आपण काय केली न्यूची जी व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती आहे की न्यू इक्वल्स टू असते सी अपॉन लॅमडा ती व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पूट केली तर आपल्याला वन आयन्स्टाईनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करता येईल दॅट इज कॅपिटल यन एच सी डिवायडेड बाय लॅमडा तर अशा पद्धतीने स्टार काइन्स्टाईन लॉ जो आहे अकॉर्डिंग टू स्टार काइन्स्टाईन लॉ वन फोटॉन ॲक्टिवेट्स वन मोल ऑफ द सबस्टन्स ठीक आहे किंवा एक फोटॉनची जी एनर्जी आहे म्हणजे एका मॉलिक्यूलला त्या ठिकाणी ॲक्टिवेट होण्यासाठी एका फोटॉनची गरज असते समजा एखादी रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये सपोज आपण वन मोलचा रिॲक्टन त्या ठिकाणी घेतला आणि त्या वन मोलच्या रिॲक्शनमध्ये आपण असं कन्सिडर करूया की वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन त्या ठिकाणी जर Uh, मॉलिक्युल्स असतील तर हे सेवन मॉलिक्युल्स ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला किती फोटॉनची गरज पडणार आहे सेवन फोटॉन्स त्या ठिकाणी लागेल कारण प्रत्येक मॉलिक्यूलला ॲक्टिवेट करण्यासाठी एका फोटॉनची गरज असते तर असं हे सिम्पल स्टेटमेंट आहे स्टार कान्स्टाईनचं की जो सांगतो की एका मॉलिक्यूलला ॲक्टिवेट होण्यासाठी एका फोटॉनची गरज असते आणि त्याच्यावरतूनच जसं आता हे स्टार कायन्सटाईन लॉ आहे हा स्टारकाइन्स्टाईन लॉ जो आहे तो क्वांटम केमिस्ट्रीवरती अवलंबून आहे किंवा क्वांटम केमिस्ट्रीचा त्या ठिकाणी यूज करून या ठिकाणी हे इक्वेशन किंवा हा जो लॉ आहे तो त्या ठिकाणी मांडण्यात आला आहे म्हणून क्वांटम इल्ड किंवा क्वांटम एफिशियन्सी काय आहे याच्यावरतीसुद्धा आपल्याला क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो क्वांटम साठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फाय इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स रिॲक्टेड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आयन्स्टाईन ॲब्झॉर्ब आता इथे आयन्स्टाईनच्या ऐवजी तुम्ही टोटल नंबर ऑफ फोटॉन्ससुद्धा लिहू शकता ठीक आहे नंबर ऑफ मोल्स रिॲक्टेड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ फोटॉन्स ॲब्झॉर्ब ॲट दॅट टाईम ठीक आहे म्हणजे एखादी रिॲक्शन होत आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्यूल्स रिॲक्ट झाले आणि तेवढे मॉलिक्युल्स रिॲक्ट होण्यासाठी किती फोटॉन त्या ठिकाणी त्या मॉलिक्यूलने ॲब्झॉर्ब केले याचा जो रेशो आहे त्या रेशोला आपण म्हणतो क्वांटम ईल समजा फायची व्हॅल्यू जर वन आली फायची व्हॅल्यू जर वन असेल दॅट मीन्स एक मॉलिक्यूल्स आहे किंवा वन मोल्स मॉलिक्यूल आहे आणि तो मॉलिक्युल्स रिॲक्ट होण्यासाठी एक फोटॉन त्याने काय केला आहे ॲब्झॉर्ब केला आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण रिॲक्शन लिहिली तर रिॲक्शन लिहिल्यानंतर एक मॉलिक्यूल आहे आणि त्या मॉलिक्युलनी एक फोटॉन जर त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब केला असेल तर त्या ठिकाणी जे ॲन्सर आहे फायचं ते ॲन्सर येईल वन म्हणजेच या ठिकाणी जेव्हा फायची व्हॅल्यू वन असते त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की या रिॲक्शनने स्टार कायन्स्टाईन लॉ जो आहे तो ओबे केला किंवा हा लॉ ज्या ठिकाणी ओबे होईल किंवा ज्या ठिकाणी हा लॉ फॉलो होईल त्या ठिकाणी तुम्हाला आयडियल कंडिशन मिळते दॅट इज फायची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार वन मिळणार पण प्रत्येक वेळेस असं होणार नाही काही कंडिशनमध्ये काय होईल की तुम्हाला फायची व्हॅल्यू वन महिन्याच्या ऐवजी एकपेक्षा जास्त असेल किंवा एकपेक्षा कमी असेल ठीक आहे काही कंडिशनमध्ये फायची व्हॅल्यू वनपेक्षा जास्त असेल आणि काही कंडिशनमध्ये फायची व्हॅल्यू ही एकपेक्षा कमी असेल मग एकपेक्षा जास्त जी व्हॅल्यू आहे म्हणजे फाय इज ग्रेटर दॅन वन ही व्हॅल्यू केव्हा असेल ही व्हॅल्यू अशा वेळेस राहील ज्या वेळेस नंबर ऑफ मोल्स रिॲक्टेड हे जास्त असतील आणि टोटल नंबर ऑफ आइन्स्टाइन ॲब्झॉर्ब हे कमी असतील म्हणजे असं कन्सिडर करा की दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट झाले आणि त्या दोन मॉलिक्यूल्सला रिॲक्ट होण्यासाठी नंबर ऑफ फोटॉन्स जे आहे ते फक्त एकच ॲब्झॉर्ब झाला असे कंडिशन येऊ शकते की दोन मॉलिक्यूल्स रिॲक्ट झाले पण नंबर ऑफ फोटॉन्स फक्त एकच त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब झाला तर वरती दोन दोन असेल आणि खाली काय असणार वन म्हणजेच फाय इक्वल्स टू काय राहील दॅट इज टू डिवायडेड बाय वन आणि याची व्हॅल्यू काय असणार टू असणार म्हणजे फाय इज ग्रेटर दॅन काय असेल या ठिकाणी वन असेल ही कंडिशन जी आहे ही कंडिशन ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणी स्टार कायन्स्टाईन लॉ जो आहे तो ओबे होणार नाही दुसरी कंडिशन काय असू शकते फाय इज लेस दॅन वन अशी कंडिशन येऊ शकते म्हणजे फायची व्हॅल्यू एकपेक्षा कमी येऊ शकते फायची व्हॅल्यू एकपेक्षा कमी केव्हा येईल सपोज वरती एक मॉलिक्युल्स रिॲक्ट झालाय आणि नंबर ऑफ फोटॉन्स जे आहे ते एका मॉलिक्यूलसाठी समजा दोन यूज झाले किंवा दोन फोटॉन्स त्या ठिकाणी त्या मॉलिक्यूलने ॲब्झॉर्ब केले एकच मोल्स आहे मॉलिक्यूल किंवा वन मोल मॉलिक्यूल आहे आणि त्याने द समजा दोन फोटॉन्स जर त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब केले असतील तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू येते पॉईंट फाईव्ह म्हणजेच लेस दॅन वन अशी ज्या कंडिशन असेल त्यावेळेससुद्धा स्टार्क आयन्स्टाईन लॉ जो आहे तो उभे होत नाही तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की क्वांटम ईल्ड किंवा क्वांटम इफिशियन्सी काय आहे क्वांटम इफिशियन्सी हंड्रेड पर्सेंट इफिसिएंट केव्हा राहील ज्या नंबर ऑफ मोल्स रिॲक्टेड आणि टोटल नंबर ऑफ आइन्स्टाइन ॲब्झॉर्ब किंवा ज्याला आपण म्हणू टोटल नंबर ऑफ फोटॉन्स ॲब्झॉर्ब यांची व्हॅल्यू वन असेल त्यावेळेसच स्टार कान्स्टाईन लॉ हा ओबे होतो आणि ज्या वेळेस त्याची व्हॅल्यू फायव्हची व्हॅल्यू वनपेक्षा जास्त असेल किंवा वनपेक्षा कमी असेल अशा कंडिशनमध्ये हा लॉ ओबे होणार नाही थँक्यू